राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू यांच्या हस्ते विश्वशांती बौद्धविहाराचे लोकार्पण. उदगीर येथील तळवेस परिसरात नवनिर्मित विश्वशांती बौद्धविहाराचे राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू यांच्या हस्ते आज लोकार्पण संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल सी पी राधाकृष्णन, विशेष अतिथी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री रामदास आठवलेजी, कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, ग्रामविकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीशजी महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजयजी बनसोडे, महिला व बालकल्याण विकास मंत्री आदितीताई तटकरे, आमदार विक्रम काळे, आमदार रमेशाप्पा कराड, अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षाताई घुगे यांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य सोहळा संपन्न झाला. सुरुवातीला राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण फित कापून विहाराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती यांनी विहारातील गौतम बुद्धाच्या मूर्तीस तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. वंदनेनंतर उपस्थित बौद्ध भिक्खूंनी राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू यांच्या चिवरदान केले. बौद्ध भिक्खू यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना गौतम बुद्धाची मूर्ती भेट दिली. क्रीडामंत्री संजयजी बनसोडे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. विशेष बाब म्हणजे राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू यांच्या हस्ते आज लोकार्पण झालेल्या उदगीर येथील विहार कर्नाटक येथील कलबुर्गीच्या बुद्ध विहाराची प्रतिकृती असून 1 हेक्टर 15 आर जागेवर या विहाराची उभारणी करण्यात आली आहे. विहारात 1200 अनुयायांची बैठक व्यवस्था असलेलं ध्यान केंद्र तयार करण्यात आलं असून विहार परिसरात प्रवेश करण्यासाठी एक मुख्य प्रवेशद्वार तयार करण्यात आले आहे. या प्रवेशद्वाराची रचना बिहार येथील सांची स्तूपाप्रमाणे करण्यात आली आहे.